खोपोली वासरंग येथील स्टील निर्मिती करणाऱ्या महिंद्रा सान्यो, ज्याचं जुनं नाव आहे मस्को, या कारखान्यात सायंकाळी 5:30 सुमारास लोखंड वितळण्यास मदत करणारी पावडरच्या साठवण टाकीचा अचानक स्फोट होऊन जमिनीवर कोसळली. परिसरात सफेद भुकटी पावडरचे हवेत लोट पसरले. वासरंग येथील सुभाषनगर व महिंद्रा रहिवाशी परिसरात सफेद भुकटी पावडरचे हवेत लोट पसरले. तेथील रहिवासी भूकंप झाल्याच्या भीतीने घराबाहेर पडले तर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुभाषनगर मार्गावर सफेद भुकटी पावडर पसरल्याने मार्ग सफेद झाले होते. खोपोली अग्निशमन दलाच्या जवानांनी कारखान्यात बंब नेत घटनास्थळी निर्माण झालेली धूळ व आगीवर नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून स्फोट कोणत्या कारणाने झाला याची तपासणी केली जात आहे. कंपनी व्यवस्थापनाने संपूर्ण कारखान्यातील विद्युत पुरवठा बंद केलाय. घटनास्थळी रसायन तज्ज्ञ धनंजय गीत दाखल झाले असून घटनेचा तपशील देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत कंपनी व्यवस्थापनाने आपली भूमिका देण्यास नकार दिलाय.